नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत कॅदलवार सर, संचालक यश कोचिंग क्लासेस कुरुंदा। आजच्या या नवीन व्हिडिओ सेशन मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या घटकाला शिकणार आहे। अतिशय महत्त्वाचा म्हणजे एकदम VVIMP हा एक घटक आहे, कारण तुम्हाला जनरल माहितीसाठी सुद्धा हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे तुम्हाला याची माहिती असणं खूप गरजेचं आहे। आजच्या या घटकाचं नाव आहे ब्लड ग्रुप। ब्लड ग्रुपलाच आपण मराठीमध्ये रक्तगट असं म्हणत असतो। ब्लड ग्रुपलाच आपण मराठीमध्ये रक्तगट असं म्हणत असतो। आता रक्तगट नेमकं असते काय आणि रक्तगटाचे किती प्रकार असतात, त्यानंतर कोणकोणत्या टाईपचा रक्तगट असते, कोणकोणत्या प्रकारचे रक्तगट असतात, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी शिकणार आहोत। ब्लड ग्रुप हे टॉपिक शिकत असताना सर्वप्रथम आपल्याला ब्लड म्हणजे नेमकं काय असतं ते माहिती असणं खूप गरजेचं आहे। ब्लड म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये रक्त असं म्हणत असतो, कारण आपल्याला टॉपिक बघायचं ब्लड ग्रुप, आणि ब्लड ग्रुप टॉपिक ही शिकत असताना तुम्हाला रक्त नेमकं काय असते, त्याच्या बाबतीत तुम्हाला काय माहिती, ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असते। बघा लक्ष द्या, ब्लडची व्याख्या काय असते, म्हणजे नेमकं रक्त म्हणतात कशाला, ते आपण बघणार आहोत। बघा लक्ष द्या, द रेड लिक्विड दॅट फ्लो थ्रू युअर बॉडी। ओके, तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे तुमच्या शरीरातील वाहणारे लाल द्रव पदार्थ, तुमच्या शरीरामध्ये जे वाहणारं जे लाल द्रव पदार्थ असते त्याला आपण काय म्हणत असतो, आपलं रक्त म्हणत असतो। आणखी तुम्हाला रक्ताबद्दल काय माहिती आहे बरं, रक्ताबद्दल सांगायचं झालं तर खूप वाईट आहे, कारण रक्त एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या शरीरासाठी आणि मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे। कारण गोष्ट अशी की शास्त्रज्ञाला आत्तापर्यंत सगळ्या गोष्टीची शोध लावता आली, पण रक्ताचा शोध आतापर्यंत कोणी शास्त्रज्ञाला लावता आला नाही। त्यामुळे आपण वारंवार सूचना देत असतो, वारंवार हे नोटीस करत असतो की बाबा ब्लड डोनेशन करा, ब्लड डोनेट करा, म्हणजे एखाद्याला जर रक्ताची जर गरज असेल तर त्याला आपण ते रक्त देऊ शकतो। कारण ब्लडचा आताही आतापर्यंत कोण्या सायंटिस्टला शोध लागला नाही। ओके, तर बघा लक्ष द्या, त्यानंतर दुसरा ब्लडमध्ये दुसरा पॉईंट काय बघा लक्ष द्या, द ॲव्हरेज ऑफ ब्लड इन आवर बॉडी इज 5 to 6 liters। मानवी शरीरामध्ये एकूण 5 to 6 liters रक्त असते। कधी लक्षात ठेवायचं, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की बाबा शरीरामध्ये एकूण रक्त किती असते, तर मानवी शरीरामध्ये 5 to 6 liters रक्त असते। किती असते? 5 to 6 liters असते। बघा लक्ष द्या, आपण ब्लड बघायलो, ब्लडमध्ये पहिला पॉईंट बघितला, ब्लडची व्याख्या बघितली, म्हणजे नेमकं ब्लड म्हणायचं कशाला। ब्लड काय? द रेड लिक्विड दॅट फ्लो थ्रू युअर बॉडी। ओके, एक प्रकारचं एक लिक्विड असते ते आपल्या बॉडीमध्ये फ्लो होत असते, त्याला आपण ब्लड म्हणजे रक्त असं म्हणत असतो। त्यालाच मराठीमध्ये तुमच्या शरीरात वाहणारी लाल द्रव पदार्थ। ओके, त्यानंतर दुसरं काय बघितलं, द ॲव्हरेज ऑफ ब्लड इन आवर बॉडी इज 5 to 6 liters। ओके, तुमच्या शरीरामध्ये एकूण 5 to 6 liters रक्त असते। किती असते? 5 to 6 liters। आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, बघा तिसरा पॉईंट काय, व्हॉल्यूम ऑफ ब्लड इन ह्युमन बॉडी टू बी अप्रॉक्सिमेटली 7% ऑफ बॉडी वेट। ओके, म्हणजे मानवी शरीराच्या तुलनेत एकूण 7% रक्त, मानवी शरीराच्या तुलनेत एकूण 60% रक्त असते। म्हणजे मानवी शरीराची जर तुलना जर केली रक्तासोबत, तर रक्ताचं प्रमाण हे शरीराच्या मानवी शरीराच्या तुलनेमध्ये एकूण 7% असते। आता हे नेमकं रक्त कशाकशापासून बनते, कोणकोणत्या घटकापासून बनते, ते आता आपण बघणार आहोत। रक्त हे एकूण 2 घटकापासून बनते, एक असते प्लाझ्मा आणि दुसरं असते ब्लड सेल। ब्लड नेमकं बनते कशापासून, कोणत्या घटकापासून बनते, ते आपल्याला बघायचं आहे। बघा लक्ष द्या, ब्लड एकूण 2 घटकापासून बनत असते, आणि कोणकोणते 2 घटक आहेत ते बघा लक्ष द्या। ब्लड एकूण बघा प्लाझ्मा एक आहे, त्याच्यानंतर ब्लड सेल आहे। ब्लड एकूण 2 घटकापासून बनत असते, अतिशय महत्त्वाचे घटक असतात। आता समजा तुम्ही काय केलं, एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही ब्लड घेतलं, आणि ब्लड घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये जे 55% आहे, समजा इथं तुमच्या टेस्ट ट्यूबमध्ये ब्लड आहे, ओके, या ब्लडमध्ये हा जो 55% जो भाग आहे तो प्लाझ्माने कोर होतो। कशाने कोर होतो? प्लाझ्माने। आणि उर्वरित जो राहिलेला पोर्शन असतो, तो जो 45% जो पोर्शन असतो, तो जो असतो तो आपला ब्लड सेलनं कव्हर असतो। ओके, आता नेमकं प्लाझ्मा काय असते, ब्लड सेल काय असते ते बघूया। बघा लक्ष द्या, प्लाझ्मा काय असते की बाबा रक्तातील पिवळसर रंगाचा द्रव। ओके, आपल्या रक्तामध्ये जो पिवळसर रंगाचा जो द्रव असतो त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणत असतो। आणि त्या प्लाझ्माचं नेमकं फंक्शन काय असते, नेमकं प्लाझ्मा कशासाठी काम करते बघा लक्ष द्या। प्लाझ्माचं मेन फंक्शन काय की बाबा कंट्रोल आवर बॉडी टेम्परेचर। ओके, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर बघा लक्ष द्या, कंट्रोल आवर बॉडी टेम्परेचर म्हणजे तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम हे प्लाझ्मा करत असतं, अतिशय महत्त्वाचा घटक आहे। ओके, त्यानंतर नंबर 2 चा जो घटक आहे
तो म्हणजे त्याच्यामध्ये दोन नंबर दोनचं जे फंक्शन आहे फील आवर इंजुरीज, म्हणजे तुम्हाला जर एखादं जर कुठं जखम जर झाली तर ती जखम भरून काढण्याचं काम प्लाझ्मा करत असते. फील आवर इंजुरीज म्हणजे तुमची इंजुरीज, तुमची जखम भरून काढण्याचं काम कोण करत असते? प्लाझ्मा. बघा, शरीरामध्ये ब्लडमध्ये एकूण दोन घटकापासून ब्लड बनलेलं असते. पहिला घटक आहे प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल. ओके, तर प्लाझ्मा प्लाझ्मा नेमकं काय असते की बाबा रक्तातील पिवळसर रंगाचा जो द्रव असते त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणत असतो. ओके, आणि प्लाझ्माचं मेन फंक्शन काय आहे की बाबा कंट्रोल आवर बॉडी टेम्परेचर आणि त्यानंतर फील आवर इंजुरीज. ओके, त्यानंतर रक्तामधील दुसरा महत्त्वाचा घटक असा आहे तो ब्लड सेल आहे. ओके, तर ब्लड सेल एकूण 45% आपल्या रक्तामध्ये असते. 45% आपल्या रक्तामध्ये ब्लड सेल्स असतात. ओके, आता ब्लड सेल्स म्हणजे काय? आपल्या रक्तपेशी, मानवी रक्तपेशी आपण म्हणतो का नाही, तर एकूण तीन प्रकारच्या रक्तपेशी असतात. ओके, तर त्याच्यामध्ये बघा लक्ष द्या, नंबर एक आहे रेड ब्लड सेल. ओके, नंबर एक आहे रेड ब्लड सेल, त्याच्यानंतर नंबर दोन आहे व्हाईट ब्लड सेल, त्यानंतर नंबर तीन आहे प्लेटलेट्स. ओके, रेड ब्लड सेललाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये RBC असं म्हणत असतो. ओके, ज्याला आपण लाल रक्तपेशी असं म्हणत असतो. त्यानंतर नंबर दोनचा जो घटक आहे तो व्हाईट ब्लड सेल आहे, त्यालाच आपण WBC असं म्हणत असतो. आणि त्यानंतर नंबर तीनचा जो घटक आहे त्याला प्लेटलेट्स असं म्हणत असतो. एकूण रक्तामध्ये आपण ब्लड सेलमध्ये एकूण हे तीन प्रकार असतात. तर या दोन महत्त्वाच्या घटकापासून आपलं रक्त तयार होत असते, बनत असते. आता आपण ब्लड ग्रुप हा महत्त्वाचा घटक बघणार आहोत. आता ब्लड ग्रुपमध्ये आपल्याला बघायचं की नेमकं ब्लड ग्रुपचे कोणकोणते टाईप असतात, कोणकोणते प्रकार असतात आणि कोणत्या व्यक्तीला कोणता ब्लड ग्रुप जमते हे आपल्याला आता या याच्यामध्ये घटकामध्ये बघायचं आहे. आणि अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे आणि सर्वांसाठी सर्वांना माहिती असायलाच पाहिजे, हा असा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. बघा लक्ष द्या, ब्लड ग्रुपचा शोध नेमकं कोणा लावला पहिल्यांदा? ब्लड ग्रुप वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टीन. कार्ल लँडस्टीन नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा ब्लड ग्रुपचा शोध लावला. त्यानंतर ब्लड ग्रुपचे एकूण किती टाईप असतात बघा लक्ष द्या, ब्लड ग्रुपचे एकूण 8 टाईप असतात. किती असतात? 8 टाईप. तुम्हाला कोणी जर विचारलं की बाबा नेमकं ब्लड ग्रुप कोणकोणत्या टाईपचे असतात, रक्तगट किती प्रकारचे असतात, तर एकूण 8 प्रकारचे रक्तगट असतात. त्याच्यामध्ये कोणकोणते असतात बघा लक्ष द्या, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर निगेटिव्ह, 4 पॉझिटिव्हचे असतात आणि 4 निगेटिव्हचे असतात. त्याच्यानंतर ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह, असे 4 8 ब्लड ग्रुपचे टाईप असतात. ओके, आता आपण खाली दिलेल्या टेबलमध्ये या टेबलनुसारच तुम्हाला लक्षात येईल की बाबा नेमकं कोणत्या व्यक्तीला कोणता ब्लड ग्रुप जमते, कोणत्या ब्लड ग्रुपवाल्याला कोणत्या ब्लड ग्रुपचं रक्त जमते, या टेबलमध्ये आपण बघूत एका एकांना वन बाय वन. ओके, तर बघा लक्ष द्या, सुरुवातीला आपण काय करू ब्लड ग्रुपचे, इथं बघा लक्ष द्या, हे टेबल मी या ठिकाणी ऑलरेडी मांडलेलं आहे. ब्लड ग्रुप दिलेलं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी कोणाला देतो तो, त्याच्यानंतर कोणाचं रक्त त्याला जमते म्हणजे कोणाचं घेऊ शकतो ते आपण वन बाय वन बघूया. बघा लक्ष द्या, सुरुवातीला नंबर एकचा जो टाईप आहे ब्लड ग्रुपचा तो आहे बघा आपला ए पॉझिटिव्ह. ओके, नंबर एकचा जो टाईप आहे तो आहे ए पॉझिटिव्ह. आता ए पॉझिटिव्ह जो ब्लड ग्रुप आहे, ज्या व्यक्तीचा ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे तो व्यक्ती नेमकं त्याचं रक्त कोण्या कोण्या व्यक्तीला जमते, कोण्या कोण्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला जमते, तर त्याचं रक्त जे आहे ते ए पॉझिटिव्हवाल्याला एक जमते आणि त्याच्यानंतर ए बी पॉझिटिव्हवाल्याला एक जमते. ओके, ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीचं रक्त ए पॉझिटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्हवाल्याला जमते. ओके, आणि ए पॉझिटिव्ह ज्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप आहे त्याला कोणाकोणाचं रक्त घेता येते बघा लक्ष द्या, तर तो व्यक्ती कोणाकोणाचं रक्त घेते बघा लक्ष द्या, ए पॉझिटिव्हचं घेते, त्यानंतर ए निगेटिव्हचं सुद्धा घेऊ शकतो, त्यानंतर ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. ओके, म्हणजे ज्या व्यक्तीचा ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे, ओके, असा व्यक्ती कोणाला रक्त देऊ शकतो, फक्त ए पॉझिटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्हवाल्यालाच रक्त देऊ शकतो. पण घेऊ शकतो कोणाकोणाचं? ए पॉझिटिव्ह, त्यानंतर ए निगेटिव्ह, त्याच्यानंतर ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह, असं या इतक्या जणांचं तो रक्त घेऊ शकतो. ओके, त्यानंतर नंबर दोनचा जो ब्लड ग्रुपचा टाईप आहे तो आहे आपला बी पॉझिटिव्ह. ओके, आता हे सुद्धा सेम तसंच आहे बघा लक्ष द्या, बी पॉझिटिव्हमध्ये सुद्धा काय तो कोणाकोणाला देतो बघा लक्ष द्या, एक तर बी पॉझिटिव्हला सुद्धा देतो, त्यानंतर ए बी पॉझिटिव्हला सुद्धा तो देऊ शकतो. ओके, ज्या व्यक्तीचा बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे तो बी पॉझिटिव्हला देतो, त्यानंतर ए बी पॉझिटिव्हला देतो. ओके, आणि घेतो कोणाकोणाचं बघा लक्ष द्या, बी पॉझिटिव्ह, त्यानंतर बी निगेटिव्ह, त्यानंतर ओ पॉझिटिव्ह आणि त्यानंतर ओ निगेटिव्ह. ओके, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह, अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर तसाच नंबर तीनचा पण नंबर तिसरा टाईप आहे बघा लक्ष द्या, तो म्हणजे ए बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. ओके, ए बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. ओके, आता ए बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप नेमकं ब्लड हे कोणाकोणाला जमते, ए बी पॉझिटिव्हचं रक्त नेमकं कोणाकोणाला देऊ शकतो आपण आणि नेमकं त्याला कोणाकोणाचं
घेता येते ते सुद्धा तुम्ही बघा. एबी पॉझिटिव्ह आहे तो फक्त आणि फक्त एबी पॉझिटिव्ह वाल्याला देऊ शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीचं रक्त एबी पॉझिटिव्ह आहे, ओके, ज्या रक्त ज्या व्यक्तीचं रक्ताचा गट एबी पॉझिटिव्ह, त्याचं रक्त फक्त एबी पॉझिटिव्ह वाल्याला जमत असते. पण त्याला कोणाकोणाचं रक्त जमते बघा, त्याला सगळ्याचं जमते रक्त, म्हणजे एव्हरी वन. म्हणजे त्याला कोणताही तुम्ही ब्लड ग्रुप द्या ए पॉझिटिव्ह वाला, तो त्याला मान्य, म्हणजे तो घेऊ शकतो. पण देतो कोणाला? फक्त एबी पॉझिटिव्ह वाला आलं कशात. आणि घेतो कोणाचं? सगळ्याचं, म्हणजे सबका चान येतो असं त्याचं एक त्याचं एक मेन त्याची ओळख आहे. त्यालाच आपण युनिव्हर्सल रिसिव्हर सुद्धा म्हणू शकतो. युनिव्हर्सल रिसिव्हर सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, ओके. म्हणजे तो सगळ्यांचं रक्त घेऊ शकतो. एबी पॉझिटिव्ह जोवर तो सगळ्याचं रक्त घेऊ शकतो. फक्त देतो कोणाला? एबी पॉझिटिव्हला देतो. बाकी दुसरं कोणालाही त्याचं रक्त जमत नाही. त्यानंतर रक्ताचा चौथा गट, ओके, चौथा टाईप आहे तो म्हणजे ओ पॉझिटिव्ह. अतिशय महत्त्वाचा, ओके. ओ पॉझिटिव्ह जो ब्लड ग्रुप आहे तो कोणाला देतो आणि कोणाचं घेतो हे आपल्याला बघायचं. बघा लक्ष द्या, ओ पॉझिटिव्ह जो ब्लड ग्रुप आहे तो ए पॉझिटिव्हला सुद्धा देतो, बी पॉझिटिव्हला सुद्धा देतो, त्यानंतर ए बी पॉझिटिव्हला सुद्धा देतो, त्यानंतर ओ पॉझिटिव्हला सुद्धा देतो, ओके. तर ओ पॉझिटिव्ह जो ब्लड ग्रुप आहे तो या सर्वांना रक्त देतो. यालाच युनिव्हर्सल डोनर सुद्धा म्हणतात. म्हणजे याचं रक्त जे ओ ज्या व्यक्तीचं रक्त ओ पॉझिटिव्ह असते त्याचं रक्त सगळ्यांना जमत असते, ओके, त्यालाच युनिव्हर्सल डोनर सुद्धा आपण म्हणत असतो, ओके. त्यानंतर घेतो कोणाचं? फक्त आणि फक्त घेतो कोणाचं? तो ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्हचं घेऊ शकतो. बाकी कोणाचंही घेऊ शकत नाही, पण देऊ शकतो सगळ्यांनाच. ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, त्यानंतर ए बी पॉझिटिव्ह, त्यानंतर ओ पॉझिटिव्ह, ओके. आणि ओ पॉझिटिव्हचं घेऊ शकतो आणि ओ निगेटिव्हचं घेऊ शकतो. याच्यामुळं आपण जे ओ पॉझिटिव्ह जो ब्लड ग्रुप आहे त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणतो. युनिव्हर्सल डोनर असं म्हणत असतो. बघा लक्ष द्या, ब्लड ग्रुपमध्ये आपण अतिशय महत्त्वाचं बघायलो. ब्लड ग्रुपचे एकूण चार टाईप आपण बघितलेले. तर कोणकोणते? ए पॉझिटिव्ह, त्यानंतर बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह. पुन्हा एकदा बघत बघा लक्ष द्या, जे ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचा टाईप असतो तो नेमकं त्याचं रक्त कोणाकोणाला देऊ शकतो, ओके, ज्या व्यक्तीचं ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असते, ओके. तर तो ए पॉझिटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्ह वाल्याला देऊ शकतो. त्यानंतर घेऊ कोणाकोणाशी शकतो? ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह, ओके. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो आहे बी पॉझिटिव्ह, ओके. तर बी पॉझिटिव्ह देऊ कोणाकोणाशी शकतो? बी पॉझिटिव्ह वाल्याला एक देऊ शकतो, त्यानंतर ए बी पॉझिटिव्ह वाल्याला देऊ शकतो. आणि घेतो कोणाकोणाचं? बी ए बी पॉझिटिव्ह. ए बी पॉझिटिव्ह देतो कोणाकोणाला? बघा, ज्याचं ब्लड ग्रुप ए बी पॉझिटिव्ह त्याला देतो. आणि घेतो कोणाकोणाचं? एव्हरीवन. एव्हरीवन म्हणजे ए बी पॉझिटिव्ह ज्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप आहे त्याला ए पॉझिटिव्हचं बी रक्त जमते, ए निगेटिव्ह जमते, ओ पॉझिटिव्ह जमते, बी पॉझिटिव्ह जमते, सगळे सगळे टोटल रक्त गट त्याला जमतात. म्हणजे टोटल जणांचं त्याला रक्त जमते. पण देतो कोणाला? फक्त तो ए बी पॉझिटिव्ह, ओके. त्यानंतर शेवटचा ओ पॉझिटिव्ह बघा, त्याच्यामध्ये काय? ओ पॉझिटिव्ह जो आहे तो युनिव्हर्सल डोनर आहे. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ओ पॉझिटिव्ह ज्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप आहे तो व्यक्ती कोणालाही रक्त देऊ शकतो. म्हणजे त्याचं रक्त कोणालाही जमते. ए पॉझिटिव्ह वाल्याला जमते, बी पॉझिटिव्ह वाल्याला जमते, ए बी पॉझिटिव्ह वाल्याला जमते, ओ पॉझिटिव्ह वाल्याला जमते. पण घेतो कोणाचं? ओ पॉझिटिव्ह वाल्याला फक्त ओ पॉझिटिव्ह वाल्याचंच रक्त लागते. दुसरं कोणाचं तो घेऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण हे चार ब्लड ग्रुपचे टाईप बघितले. त्यानंतर हे चार ब्लड ग्रुपचे टाईप बघितल्याच्या नंतर, ओके, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. त्यानंतर बघा लक्ष द्या, ए निगेटिव्ह. आता ए निगेटिव्हचं ब्लड ग्रुप नेमकं कोणाकोणाला जमते? बघा लक्ष द्या, ते कोणाकोणाला देते आणि कोणाकोणाचं घेतो. ए निगेटिव्ह ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप असते ते ए पॉझिटिव्ह वाल्याला सुद्धा देतो. त्याच्यानंतर ए निगेटिव्ह वाल्याला सुद्धा देऊ शकतो. त्यानंतर ए बी पॉझिटिव्ह वाल्याला सुद्धा देऊ शकतो आणि ए बी निगेटिव्ह वाल्याला सुद्धा तो देऊ शकतो. त्यानंतर घेतो कोणाकोणाचं? त्याला फक्त ए निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्हचंच रक्त जमत असते. बाकी पॉझिटिव्हचं वगैरे तो घेऊ शकत नाही, ओके. कोणतं? ए निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह या दोनच व्यक्तीचं तो रक्त घेऊ शकतो जो ज्याचा ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह, ओके. त्यानंतर तसंच सहावा टाईप आहे बघा लक्ष द्या, ए निगेटिव्ह, सॉरी, सहावा जो आहे तो आहे बी निगेटिव्ह, ओके. आता बी निगेटिव्ह ज्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप आहे तो नेमकं रक्त कोणाकोणाला देऊ शकतो आणि त्याचं रक्त कोणाकोणाला जमते, ओके, म्हणजे त्याला कोणाकोणाचं रक्त जमते ते आपण बघू, ओके. तर बघा लक्ष द्या, ज्या व्यक्तीचं बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे तो कोणाकोणाला? बघा, बी पॉझिटिव्ह वाल्याला देऊ शकतो, ओके, देतो, घेऊज म्हणजे देतो. त्यानंतर बी निगेटिव्ह वाल्याला देतो,
त्यानंतर ए बी पॉझिटिव्ह वाल्याला देतो आणि ए बी निगेटिव्ह वाल्याला देतो. ओके, आणि घेतो कोणाचं, तो बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह वाल्याचा घेतो. ओके, बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह वाल्याचं. त्याच्यानंतर समोरचा टाईप ए बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप कोणाचा असतो बघायला सुद्धा, ए बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप जो असतो तो सुद्धा कोणाला देतो आणि कोणाचं रक्त घेतो ते आपण बघणार आहोत. ओके, ए बी निगेटिव्ह जो ब्लड ग्रुप असतो तो ए बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह वाल्यालाच ब्लड देऊ शकतो. ओके, बाकी इतर कोणालाही त्याचं रक्त जमत नाही. पण तो घेतो कोणाकोणाचं बघा लक्षात, त्याच्यामध्ये तो घेतो एकतर ए बी निगेटिव्हचं. ओके, त्याच्यानंतर ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्हचं सुद्धा घेऊ शकतो. ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्हचं सुद्धा घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर ब्लड ग्रुपमधला सगळ्यात शेवटचा टाईप ओ निगेटिव्ह हा जो आहे तो कोणाकोणाला रक्त देतो आणि कोणाकोणाला त्याचं रक्त जमते बघा लक्षात. नंबर 8 जो टाईप आहे तो आहे ओ निगेटिव्ह. ओके, आता ओ निगेटिव्ह नेमकं त्याचं ब्लड कोणाकोणाला देऊ शकतो बघा लक्षात, हा जो ओ निगेटिव्ह तो सर्वांना म्हणजे एव्हरीवनला त्याचं ब्लड देऊ शकतो. ओके, जसं आपला युनिव्हर्सल डोनर असतो तसं ओ पॉझिटिव्ह जसा युनिव्हर्सल डोनर असतो तसाच ओ निगेटिव्ह सुद्धा युनिव्हर्सल डोनरच असतो. त्याचं रक्त सगळ्याला जमत असते. ओके, पण रिसीव्ह म्हणजे घेतो कोणाचं, तो फक्त आणि फक्त ओ निगेटिव्हचं घेतो. ओके, तर अशा प्रकारे आपण हे ब्लड ग्रुपचे 8 टाईप बघितले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 टाईप आहेत. ओके, खालचे टाईपसुद्धा महत्त्वाचे आहेत पण तेवढं तर मला त्याच्याबद्दल विचारलं जात नाही. पण हे सगळ्यात महत्त्वाचे, हे सर्वातचे 4 टाईप्स आहेत, तर ते व्यवस्थित तुम्ही वाचा. ओके, याच घटकावरती तुम्हाला वर्कशीट देण्यात येईल, म्हणजे याच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आणि अशा प्रकारे आपण ब्लड ग्रुप हा एक महत्त्वाचा घटक बघितलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजे प्रत्येकाला माहीत असेल असा घटक आहे. आणि तुम्ही याची स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे अतिशय महत्त्वाचा टेबल आहे. त्याचबरोबर हा टेबल मी नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहे. आणि याच्यानुसारच तुम्ही एकदा तुम्हाला एकदा तुम्हाला लक्षात राहिले बाबा नेमकं कोणत्या व्यक्तीला कोणता ब्लड ग्रुप जमते, त्यानुसार तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की बाबा तुम्हाला कोणता ब्लड ग्रुप जमते आणि तुम्हाला कोणाचा घेता येते. ओके, तर अशा प्रकारे हा आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला मेसेज करा, कमेंट करा. त्याचबरोबर हा जर व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.